Just like the day that I met you, the day I thought forever. Swear that you love, that'll last forever. Hold on. तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. टे टू इन गोवा. आणि आता आम्ही जरा बाहेर आता वाजले, 1 वाजले. आम्ही खूप झोपलो होतो कारण की रात्री खूप अशी झोप आली होती चांगलीवाली, सो आम्ही झोपलो होतो. आणि आता आम्ही चाललो एक पर्रा रोड आहे ना इथे, तिथे असे कोकोनट ट्रीजचे असे ना रांग आहेत, तो तिथे ते एक व्ह्यू पॉईंट बोलतात ना ते टाईप आहे. मग आम्ही तिथे चाललोय. माझ्या पाठीमागं आहे माय कलिंग्स कॅप्टन प्रथमेश जोशी, आणि इकडे को लिडर सुद्धा आहे तिथे. हे सुद्धा आले आहेत आमच्या बरोबर आज. आणि आता मी तिथे झालोय पोहोचतो आणि मग तिथे फोटोज वगैरे काढतो, टाकतो, तुम्हाला दाखवतो तिथे फोटोज कसे काढले ते वगैरे. आणि पुढचं काय, अजून कोकोनट ट्री रोड पण आहे तिथे पण जायचा विचार आहे, बघूया. आणि संध्याकाळी बागा बीचच्या इथे, कारण की काल आम्ही कॅनिंगुटे बीचच्या इथेच होतो, बागा बीचला रात्री गेलो कारण असंच आहे का बघण्यासाठी. बघू आज तिकडे जाऊ आणि मग उद्या लाईक ते पणजी वेगळ्या साईडला तिकडे जाऊ. तर स्टे ट्यून, एन्जॉय द ब्लॉग. आम्ही आता इथे परा रोडला आलो, इथे तुम्ही कोणचे ट्रीज बघू शकता. आम्ही आता घरी आलो, जरा जेवण वगैरे केलं इकडे आम्ही. तर जेवण वगैरे केलं आणि आता जरा झोपतो कारण की मग संध्याकाळी जरा जायचं आहे पॅनजिमला. इकडे कसून वगैरे आहेत तिथे कदाचित फिरू वगैरे उद्या उद्या उद्या. आणि यांचं चालू आहे, उद्या जाणार आहेत. आज आम्ही कुठल्या बीचला जायचं आपल्याला, कुठल्या एका बीचवर जाऊ फिरायला, उद्या जाऊ पॅनजिमला. पॅनजिमला आम्ही आजच जाणार आहेत कारण की असं, कारण की त्यामुळेच आमच्यामध्ये वादावादी झाले, त्यामुळे नमस्कार मंडळी. तर आम्ही आता जरा मोर्चिम बीचवर आलेलो आहे तिथे, आणि परत एकदा आमच्याकडून फाईन भरण्यात आली कारण की तिथे ना रोडच आहे ना, इकडे खूप असे ना हे लाईक रॉंग साईड्स आहेत हे ते, आणि इथे लाटा वगैरे खवळला पूर्ण. हा आजचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे, आज सुद्धा इथे खूप चांगले चांगले फोटोज निघते आमच्याकडनं आहे बघा. आणि क्लीन आहे असा हे बीच आहे ना तुम्ही, हा बघाल क्लीन आहे. आणि कोण जास्त पब्लिक वगैरे पण नाही आहे बघा, पब्लिक वगैरे पण नाही आहे इथे. सो आम्ही इथं आता थोडं एन्जॉय करतो आणि मग नंतर लगेच बघू लाटांमध्ये वेगवेगळे फोटोज वगैरे काढतो इकडे, आणि मग थोडा एन्जॉय वगैरे करतो. बस बघू आता इथे थोडे फोटो काढतो, इथे व्हिडिओ शूटिंग चालू आहे थोडीसे. आणि मग इथे आम्ही लाटा वगैरेचे सूर्यास्त पण होत आहे, आणि मी खूप चांगला तुला सुंदर अरे चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर फोटोज काढले, ते पण आता मी इंस्टाग्रामवर पोस्ट करेन. तर खाली मेन्शन करीन तुम्हाला इंस्टाग्राम बाय डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल, तुम्ही मला फॉलो करा. आणि बस मस्त मजा येते आता इथे मोर्चिमचा, थोडा वेळ थांबू आणि परत निघू कारण की प्रवास खूप लांबचा आहे. परत 1 आवरची रनिंग आहे परत, आणि परत पुलीस भेटणार आहेत आम्हाला. हो तर आम्हाला बघूया आता पुढे काय होतं. आणि हे बघा ये
कठीण वी आर एंडिंग विथ हियर कारण की आम्ही आता पोर्चिंग वरनं जातो कारण की आता पण झालं पोर्चिंग वर पूर्ण व्ह्यू वगैरे बघितला फोटोज वगैरे सर्व काढले त्यांनी फोटोज वगैरे पोर्चिंग वर बीच आता इथे हे बघू शकता तुम्ही हे बघा बीच वर व्ह्यू फुल सनसेट वगैरे आम्ही बघितला आणि सनसेटचे फोटोज वगैरे सुद्धा काढलेत आम्ही हे बघा हे पब्लिक तुम्ही बघू शकलाय कसे उचलतात बिचलतात हा आणि हा चाललाय हा गाडी कुठं हा कुठं हा जरा दुसरीकडे चाललाय आणि आम्ही बघा हा सनसेट चा व्ह्यू बघून आता एंड करतोय हा ब्लॉग कारण की कदाचित हा एंड होईल कदाचित नाही पण होणार गाइस तुम्हाला दुसरा दिवस कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू तुम्हाला असे की नवीन ब्लॉग मध्ये टिल देन पीस आउट बघा 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 कुठे ए भाई कुठे कुठे जायचं तुम्हाला गाय कुठे जायचं आवाज ऐकला बघू शकता इथे हा व्हिडिओ बघतोय ह्या अजून आपण बघ रील बघतोय टिकटॉक फॉर नो रिझन अरे क्रिंज होते रे ते क्रिंज होते का ते आता पण आहेच तसे गुड नाईट गाईज तर गाईज आज डे सेकंड संपतोय आमचं आणि आम्ही डे टू मध्ये खूप सारे एन्जॉय वगैरे केलं तुम्ही बघितलं असेल तर उद्या सकाळी बघू काय काय होतं तर काय बाय पीस आउट अँड स्टे सेफ इन गोवा गुड मॉर्निंग गाईज तर तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आपण आता परत आलो आहे तिथेच जेवण्यासाठी नाश्ता करायला आलो आणि सकाळच्या बाजूला आता एक थँक्यू सकाळच्या बाजूला आता एक आणि सकाळच्या नाही दुपारच्या बाजूला आता एक आणि आम्ही आता जरा नाश्ता करण्यासाठी आलो आहे प्लेस आहे तिथे आलो आम्ही नाश्ता करण्यासाठी नाश्ता वगैरे करतो आणि पॅन्सिमला निघतो पॅन्सिम चर्च आणि कसिनोला जायचा विचार आज तर बघूया मित्रांनो आम्ही आता पणजीला चाललोय पणजीम चर्च आणि नंतर लगेच कॅसिनोला वगैरे तिकडे चाललोय आणि आता हा एकदम सुनसान रस्ता आम्हाला भेटला आहे सीधा दाखवतो तुम्हाला बघा हे तुम्ही बघू शकता रस्ता बघा खूप वारा वगैरे पण सुटलं आहे मी आता थोडस व्हिडिओ करण्यासाठी करतोय आणि हे बघा डोंगर पण आहे तिथे नारळाचे झाडं सुद्धा आहेत आणि वातावरण पण सुद्धा आज खूपच चांगलं आहे तर भेटू तुम्हाला डायरेक्ट पणजीमला काय होतं कसं होतं दाखवतो बाय गाईज इथे पणजीम चर्च आहे ना इथे आलोय खूप वेळा तुम्ही पाठिंबा बघू शकता किती मोठी चर्च आहे आता त्याचे थोडेसे व्हिडिओज वगैरे दाखवतो तुम्हाला आणि मग पुढचं तर गाईज तुम्ही बघू शकता ही चर्च आहे खूप मोठी चर्च आणि एंट्री सुद्धा क्लोज केली आता क्लोज आहे का माहित नाही का क्लोज आहे तर आता इथं थोडा वेळ थांबतो आणि मग नंतर इथेच वगैरे तिथे काही स्पॉट्स वगैरे असतील तिथे फिरतो तुम्ही बघू शकता इथे हा नटरंग आहे इथे आम्ही आता पुढे बघतो इथे आम्ही इथे संग्रहालयामध्ये आलोय इथे तुम्हाला आतमध्ये सुद्धा एंट्री लागतो गोव्यामध्ये पण सगळं जीएसटी चालू आहे ना जीएसटी धारक आज तो जीएसटी वाला मुलगा व्ह्यू बघा तर गाईज आम्ही इथे कसिनोला आलो होतो पण सीन असा आहे की आम्हाला ना आम्ही
आहेत आमचे 20 रनिंग आहे आणि तिथे 21 प्लस पाहिजे. सो सॉरी वी आर नॉट अलाउड. आता बघू पुढे काय दुसरं काय इव्हेंट वगैरे असलं तर आम्ही तिथे बघतो, नाहीतर बघू पुढे काहीतरी करू. इकडून आलो होतो लाईक कसिनो वगैरे लाईक 21 प्लस आहे आणि आता भाविश आणि रोहित चाललंय तिकडे ना आम्ही इकडे चाललोय बागा बीचला चाललोय. फनी मुमेंट आजच्या दिवसाची फनी मुमेंट झालेला आहे प्रथमेश जोडीला. काय करते पडशी तुला पडशील. मध्ये काय दिवस ड्रिफ्टिंग चालू आहे ड्रिफ्टिंग. भाई तू इकडे आलास ना फुला फुल. तर गाईज आजची फनी मुमेंट झालेली आहे प्रथमेश जोडीला. प्रथमेशने अंडरवेअर सुकट टाकली होती ओळी झालेली होती. काहीच तीच चोरीला गेलेले विचार घ्या. आज आज कुठे टाकली होती इथेच ना हे बघ इथेच होती वरतीच देवांनी घेतली. तर आता आम्ही चालूय बागा बीचला आणि बघू तिथेच गेल्यावर तुम्हाला भेटतोय. काय बागा बीचवर दाखवतो गाईज. गोव्यामध्ये आला का तुम्हाला सगळं काही नाही घेतलं चालेल ही गोष्ट घ्या. आणि थांबा ही गोष्ट घ्या. ही गोष्ट तुम्ही झोपताना पण घालून घाला अजिबात काढायची. दरवाजा बांधला तर पहिला आणि लक्षात ठेवा पोलीस बोलले का आम्ही काय नाही करणार तुम्ही या इथे तुमचा लायसन्स दाखवा आम्ही काहीच नाही करणार. लायसन बोलला लायसन्सच नाहीये बघा फोटो लायसनचा डायरेक्ट लायसन्स घेतला का डायरेक्ट फाईन मारतात. हे बघा आमची मारली किती गेलं ना 2500 गेलं ना 2000 गेलं 2000 कालच गेलं. जाऊ द्या आता गाईच आम्ही आता बागा बिचला भेटतो मग तुम्हाला तिकडे दाखवतो काय काय. सी यू गाईज. हो दे तुझा म्हणे मला काय येणार वारा ऐकू बघू शकता कदाचित तुम्हाला याच्यामध्ये हेडफोन वगैरे ऐकायला गेलं होतं. किती खतरनाक फुल वारा आला फुल एकदम बोलताना एकदम जोरात आलाय तसा आलाय तुम्हाला दाखवत आहे तेव्हा तिकडे आकाशवाणी होणार आहे. ग्रह बदलले असते त्याचे पिरले तर वेगळेच असते. Yes.
धक्क्या पावलांनी आली माझ्या मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली धक्क्या पावलांनी आली माझ्या मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली दिवासी गाणे ऐकवता जय जय प्लीज जय प्लीज एक कबीर सिंग जय एक कबीर सिंग जय एक कबीर सिंग कबीर सिंग लॅपटॉप लॅपटॉप मी करेल जगा